वर्धा जिल्ह्यातील शासकीय एमबीचे लॉगबुक उपलब्ध नसल्याने मग ज्या गाडीने अधिकाऱ्यांनी मदनी येथील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले तर नाहीच, पण बिल मात्र पूर्ण लावले. मग बिले गेले कोणाच्या खिशात? बांधकाम विभाग उपअभियंता पोहाणे यांच्यावर हा प्रश्नचिन्ह उपलब्ध झाला आहे. माहितीच्या पहिल्या माहिती अधिकारातही पोहाणे, तर आपली अधिकारी देखील पोहाणे. हा नेमका घोळ तरी काय, याचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी घेतला आहे. निलेश, काय सांगशील, काय आहे हे नेमकं प्रकरण? नक्कीच, मी आहे आत्ता वर्धा शहराच्या उप अभियंता बांधकाम विभाग वर्धा यांच्या कार्यालयासमोर. आणि इतकं मोठं हसण्यासारखं कार्य पुढे आलेलं आहे की माहिती अधिनियम 2005 अंतर्गत माहिती विचारली असता माहिती अधिकाराला कसं टाळाटाळ करून माहिती मागणाऱ्याला कसं फिरवता येईल याचं जिथं जागतं उदाहरण आत्ता मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. हेच ते उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग कार्यालय आहे ज्यांच्याकडे गेल्या 2 महिन्यापूर्वी अर्ज सादर केला होता. त्यामध्ये 1/11/2022 अर्ज सादर केला होता की एप्रिल 2022 एमबीचे लॉगबुक हे याची माहिती मागण्यात आली होती, परंतु यांच्याकडे ते माहितीच उपलब्ध नसल्यामुळे यांनी माहिती मागणाऱ्यांना इतकं फिरवलं. आणि माहिती पहिला माहितीचा अधिकार ज्या अधिकाऱ्यांना मागितला होता तोच अधिकारी जर अपिली अधिकारी असेल तर माहिती मागणाऱ्यांची अवस्था काय असेल आणि काय होईल हे मात्र खूप बघण्याचंच औचित्य आहे. पण बांधकाम विभागात इतका मोठा घोळ की ज्या पाहणी अधिकाऱ्यांनी ज्या गाडीने त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेले होते त्याचं लॉगबुकच उपलब्ध नसल्यामुळे आणि त्या गाडीने कारण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणीच केली नाही म्हणून नुकत्या 20 दिवसांमध्ये त्या MB बिल देखील पारित झाले आणि संबंधित सरपंच आणि जो कोणी कंत्राटदार आहे त्या कंत्राटदाराला मिळाले, पण नेमका खरा कंत्राटदार मात्र त्या पैशापासून वंचित राहिलेला आहे. आणि आता माहिती अधिकाराला देखील त्या अधिकाराची अवहेलना होत असल्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागरूक होण्याची गरज आहे आणि मंत्रालयातील बसणाऱ्या मंत्र्यांना देखील जागरूक होण्याची गरज आहे आणि अशा फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर निलंबनाची कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी आहे. विदर्भ ब्युरो चीफ स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा.